नमस्कार मंडळी, भटकंतीमध्ये आपले स्वागत। मुख्य रस्त्याची वहिवाट सोडत आजूबाजूच्या खेड्यांमधून फिरू लागलो की अनेकदा काही स्थळे आश्चर्याचा धक्का देत समोर उभी ठाकतात। बारामतीजवळच्या एका अप्रतिम गावात लपून बसलेल्या अशा उत्कृष्ट मंदिरांचा खजिना कोणास ठाऊक असेल। बारामती रस्त्यानजीकच्या लोणी भापकर या गावी आम्ही प्रथम गेलो, त्यावेळी तिथले शिल्पवैभव पाहून असेच काहीसे झाले। पुण्यापासून 80 किलोमीटर अंतरावर असणारे हे एक छोटेसे गाव सासवड ते बारामती रस्त्यावर, जेजुरीपासून 15 किलोमीटर आणि श्री क्षेत्र मोरगावपासून 8 किलोमीटर अंतरावर असणारे हे एक छोटेसे गाव। पेशव्यांचे सरदार सोनजी गुरुखोजी भापकर यांचे हे इनाम गाव। याच गावात पाहायला मिळतो वास्तुशास्त्राचा एक अप्रतिम नमुना, मल्लिकार्जुन मंदिर। महाराष्ट्रात राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादवांनी कोरीव शैल मंदिरांची मोठी निर्मिती केली। अंबरनाथ, सिन्नर, खिद्रापूर, भुलेश्वर, अमृतेश्वर ही या कोरीव माळ्यातील काही रत्ने। या रत्नांमधीलच एक रत्न लोणी भापकरमध्ये विसावलेले आहे। एका मोठ्या वृक्षाच्या छायेत साकारलेले हे भव्य मंदिर आणि त्याच्या पुढची तेवढीच सुंदर पुष्करणी पाहिली की सुरुवातीला गोंधळायला होते। आपल्या चेहऱ्यावरचा हाच गोंधळ पाहत मग एखादा गावकरी सहज म्हणून जातो, पांडवांची कला हाय, हे काम माणसाचं नव। या वाक्याबरोबर मग आपण भानावर येत मुख्य मंदिराकडे वळतो। या मंदिर परिसरात 3 प्राथमिक वास्तूंचा समावेश होतो। मल्लिकार्जुन हे शिव मंदिर, श्री दत्त महाराज मंदिर आणि पुष्करणी। इतिहास सांगतो की हे मंदिर आणि पुष्करणी यादवांच्या काळात निर्माण झालेले आहे। वास्तुशास्त्राचा अद्वितीय नमुना असणारे यादवकालीन हेमंतपंथी मंदिर होते हे विष्णूचे। पण पुढे काळाच्या ओघात देवांमध्येही बदल झाला आणि विष्णूचे स्थान मिळाले महेशाला। मल्लिकार्जुन मंदिर काळ्या दगडांचा वापर आणि कोणत्याही मोटारचा उपयोग न करता बनवलेले मंदिर म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते। मंदिराची योजना आयताकृती आहे आणि मंदिर भूमिज शैलीमध्ये बनवलेले आहे। मंदिरासमोरच एक नंदी पाहायला मिळतो। सभामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि नागर शैलीतील विटांचे शिखर अशी या उत्तराभिमुख मंदिराची रचना। मंदिराच्या दर्शनी भागात 2 खोदलेल्या खिडक्या आहेत, ज्याभोवती 2 कोरीव स्तंभ पाहायला मिळतात। प्रवेशद्वारावरील रत्न, रूप आणि स्तंभ शाखा त्यातील निसर्ग रूपकांवर नजर टाकायची आणि तळातील द्वारपालांची परवानगी घेत आत शिरायचे। लॉकडाऊनमध्ये आत शिरायला मिळाले नाही हा भाग वेगळा असो। आठ डोकावल्यावर एक अंतराळ वजा मंडप पाहायला मिळतो। या मंडपात आलो की जणू एखाद्या लेणीत आल्यासारखे वाटते। रेखीव खांब, आडव्या तुळ्यांवरील कोरीव पट, छताला लगडलेली दगडी झुंबरे, थोड्याफार किलकिलत्या प्रकाशातही ही शिल्पसृष्टी लक्ष वेधून घेते। थरात कोरलेल्या 4 खांबांनी उभारलेला सभा मंडप चौरस आकाराचा आहे। प्रत्येक खांबाला स्वतःची जणू गोष्ट सांगायची आहे। खांबाच्या स्तंभात यक्ष, मध्यवर्ती चौकटीत विविध संगीतकार वाद्य वाजवताना पाहायला मिळतात। भिंतींना लागूनच काही कोरलेली पायरे देखील आहेत।
गूढ अंधारल्या वातावरणात हे सारे मनात साठवून घ्यायचे आणि आतल्या महादेवावर डोके टेकवत बाहेर पुष्करणीवर यायचे. पुष्करणी हा वास्तुप्रकार त्याच्या नावाप्रमाणेच वास्तुकलेतील सर्वाधिक अलंकारिक वास्तुप्रकार वाटतो. चारही बाजूंनी बांधीव असे मोठे आडवे कुंड, उतरण्यासाठी एका बाजूने असलेला जिना, आत फिरण्यासाठी केलेली सोय, हे सारे पाहून मन प्रसन्न झाले नाही तर नवलच. सभोवतालच्या भिंतीत जागोजागी विविध देवतांसाठी 28 कोरीव कोनाडे किंवा देव कोष्टके पाहायला मिळतात. मध्यभागी पाहायला मिळते नितळ पाण्याचे एक सुंदर जलकुंड. अशी ही सारी सौंदर्य सृष्टी जपणारी आणि वाढवणारी रचना, आणि म्हणूनच ती पुष्करणी, देवांची देवांसाठी. पुष्करणीतील कोनाड्यांना पुन्हा मंदिराप्रमाणे कोरीव शिखरांची रचना केलेली पाहायला मिळते. जणू काही छोटी छोटी मंदिरेच. या एकाही कोष्टकात सध्या मूर्ती दिसत नाही. एखाद्या झाडावरून पक्षी उडावेत तसे या पुष्करणीतील ही शिल्प नाहीशी झालीत. हरिश्चंद्रगड, रतनगड इत्यादी ठिकाणी दिसणाऱ्या पुष्करणींपेक्षा लोणी भापकरचा हा कलाविष्कार थोडा वरचाच. वरील सर्व कलावैशिष्ट्यांबरोबर इथे या पुष्करणीत अवतरलाय एक देखणा कोरीव मंडप. हा मंडप आहे विष्णूंच्या तिसऱ्या वराह अवतारासाठी. पुष्करणीच्या पश्चिम दिशेला असलेला हा वराह मंडप एका मोठ्या चौथऱ्यावर उभा आहे. या मंडपाच्या तळाशी हत्तींची एक माळ कोरलेली पाहायला मिळते. जणू या मंडपाचा सारा भार त्यांनीच पेलून धरलेला आहे. मंडपाच्या समोर पाहायला मिळते एक साधेशेच छोटेसे गुरुदेव दत्त मंदिर. मंदिर बंद असल्यामुळे आम्ही आतील दत्तगुरूंचे दर्शन दरवाजामधूनच घेतले. दरवाजातून आत नजर टाकताच एक सुंदर दत्तांची दशभुजा मूर्ती पाहायला मिळते. ही आखीव रेखीव प्रसन्न दशभुजा दत्त मूर्ती संपूर्ण बारामती तालुक्यात एकमेव असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. वरील थरामध्ये दशावतार कोरलेले पाहायला मिळतात. काही ठिकाणी पौराणिक प्रसंग, निसर्गपट, कामशिल्पे साकारलेली पाहायला मिळतात. हा एवढा सालंकृत मंडप सध्या मात्र रिकामा आहे. त्याचे उत्तर शोधायला गेले तर ते मिळते या पुष्करणीच्या मागे असलेल्या एका मोकळ्या जागेत, काट्याकुट्या. वराह भगवान विष्णूंचा दशावतारातील तिसरा अवतार. वराह अवताराची मूर्ती नृवराह आणि यज्ञवराह या दोन रूपात दाखवली जाते. नृवराहचे धड मानवाचे तर शिर वराहाचे असते. यज्ञवराह मूळ वराहाच्या रूपातच दाखवला जातो. लोणी भापकर येथील या मंदिराच्या मागे मोकळ्या जागेत येताच यज्ञवराहाचे सुंदर शिल्प पाहायला मिळते. साधारण 3-1 फूट लांब आणि 2-1 फूट उंचीचे हे शिल्प अत्यंत नाजूक हातांनी कोरलेले यज्ञवराहाचे सालंकृत रूप आहे. वराहाच्या पायाशी शेषनाग कोरलेला आहे. चार पायांजवळ शंख, चक्र, गदा, पद्म हे विष्णूंची प्रतीके पाहायला मिळतात. पायांना नागदेवतेचे तोडे घातलेले आहे. पाठीवर छोट्या छोट्या तब्बल 142 विष्णुमूर्तींची झूल चढवलेली आहे. या वराहाबाबत जाणून घेणार आहोत आणखीन एका व्हिडिओमध्ये. कोणतीही गोष्ट मूळची किती सुंदर असली
तरी योग्य जागी आणि योग्य संगतीत मांडली की तिचे सौंदर्य अजून खुलते. पुष्करणीतील मोकळा वराह मंडप आणि उघड्यावरील यज्ञवराहाची मूर्तीचे दुःख इथेच कुठेतरी आहे. या मूर्ती कदाचित महाराष्ट्राचीच आपल्या वारशांबद्दलची अनास्था आणि उपेक्षा तर दाखवत नसतील. लोणी भापकर सारख्या अनेक खेडोपाडी अशा वास्तुरचना निराश अवस्थेत पडून आहे. आपण त्यांना उगाचच गौरवशाली इतिहासाचा वारसा वगैरे म्हणतो, पण त्यांची आजची अवस्था एखाद्या मरणासन्न वृद्धासारखी झालेली. उपेक्षेच्या वावटळीत त्यांचा इतिहासही विस्मरणात जाण्याची भीती वाटत आहे. शासन, पुरातत्व विभाग, स्वयंसेवी संस्था आणि मुख्य म्हणजे आपल्यासारखे जबाबदार नागरिक या साऱ्यांनी मिळूनच या थकलेल्या वारशासाठी काहीतरी करण्याची गरज आहे, नाही का? चला तर मग मंडळी, अशा अनेक नवनवीन वास्तू पाहण्यासाठी आणि आमच्या बरोबर भटकंतीसाठी सबस्क्राइब करायला विसरू नका. आपले मराठी मॅटर. धन्यवाद.